काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? कारण तशा प्रकारचं हे तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल म्हणून ते जे त्यांच्या बाजून वक्तव्य करत होते ते बोलताना तसं म्हणाले की स्पीकर या ह्याच्यामध्ये तर त्यांनी लक्षात आणून दिलं की ते या प्रकरणामध्ये जे सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर सोपवलं आहे तर ही इज ॲक्टिंग ॲज अ ट्रायब्युनल आणि ट्रायब्युनल इज अमेनेबल इट इज आन्सरेबल टू द सुप्रीम कोर्ट. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेली ही जबाबदारी अध्यक्षांनी एक ट्रायब्युनल म्हणून ती वेळेत पार पाडावी हा समरी एक्सरसाइज आहे. आणि 11 मे 2023 झालेला निर्णय 11 मे नंतर 14 मेला इथून पहिलं हे गेलं, त्याच्यानंतर 14 जुलैला त्यांनी सुप्रीम कोर्टाने यांना विचारलं स्पीकरना, 23 सप्टेंबरला एक ऑर्डरसुद्धा दिली कधी तुम्ही हे करताय, आणि त्यानंतर एवढा अवधी जो गेलेला आहे या अवधीमध्ये त्यांना समरी एक्सरसाइज करण्याचं किंवा जे कारणं पुढे केली जात आहेत ती कारणं मान्य करण्याचं हे कुठचं हे दिसत नव्हतं. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि सरन्यायाधीशांनी त्या बाबतीमध्ये फार असे जे शेरे मारलेले आहेत त्या शेऱ्यांवरून असं हे सरळ दिसतं आहे. आणि ह्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं त्यामुळे हे जे ध्वनिक्षय पण होत आहे त्या ह्याच्यामधनं लोक बघत आहेत, महाराष्ट्रातली काय मुंबईतली काय आणि देशातली सगळ्यांना या बाबतीमध्ये न्याय अपेक्षित आहे. शेवटी संविधानाचं रक्षण करणं आणि संविधानावरूनच आपला देश जो रिपब्लिक ऑफ इंडिया किंवा आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की या लोकशाहीची जननी भारत आहे, हिंदुस्थान आहे, तर त्या जननीनेच इथं जर अशा प्रकारचं हे होत असेल तर कोणी कोणाकडे बघावं. आणि म्हणून त्यांनी शेरे मारताना सरन्यायाधीशांनी असंही म्हटलं नाहीतर आम्हाला इथे या बाबतीमध्ये दखल घ्यावी लागेल. आणि मग बाकीच्या गोष्टी अर्थात त्यांनी दिलेली मुदतसुद्धा त्यांनी हे केलं आहे की 2 महिन्याच्या आतमध्ये हे होऊ शकतं आणि लेट हिम कंटिन्यू दिस डे टू डे ऑन डे टू डे बेसिस की आज स्पीकर म्हणून तुम्ही नाही आहात, आज तुम्ही ट्रायब्युनल म्हणून आहात, त्यामुळे तुमचं हे इथे मला निर्णय हवा आहे, निर्णय करून द्या याच्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मग लांबवणं किंवा दिरंगाई होणं हे अपेक्षित अजिबात नाही आहे.